ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। कोरोना महामारीच्या काळात पालिका प्रशासनाने खासगी मक्तेदाराकडून डॉक्टरांची नियुक्ती करण्याचा घाट घातला आहे। पालिका आयुक्तांचा हा निर्णय म्हणजे सर्वसामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखा आहे असं म्हणत विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी प्रथम जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित केला, तर महापौर श्री कांचना यन्नम यांनी लगेच शुक्रवारी महापौर कार्यालयात प्रमुख पदाधिकारी आणि आयुक्तांची बैठक घेऊन आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत आयुक्तांना तात्काळ आपला निर्णय मागे घेण्याचे आदेश दिले। आज तुमच्या सर्व नगरसेवकांसमवेत डॉक्टरांच्या ज्या थर्ड पार्टीकडनं घेण्याच्या संदर्भात सर्व डॉक्टर या ठिकाणी तक्रार केलेलं होतं, त्या अनुषंगाने आज आयुक्तांनी या ठिकाणी बोलून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। हा डॉक्टरांना थर्ड पार्टीकडनं घेऊ नये, त्यांना कुठलाही एक्सपिरियन्स नसताना या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी संकटामध्ये काम केलेले सगळे डॉक्टर्स आहेत, आता अचानक त्यांना परत कोरोना वाढलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये हे असं काम करणं चुकीचं आहे। त्यांना समजावून सांगितलेलं आहे कुठलंही राज्यामध्ये असलं काम झालं नाही, या सोलापूर शहरामध्ये असं काम करू नये असं त्यांना सांगितलेलं होतं। त्यांनी लवकरात लवकर 2 दिवसात निर्णय देतो असं म्हणलेलं आहे। मागील कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता आम्ही रुग्णांची सेवा केली आणि आता खासगी मक्तेदाराकडून डॉक्टरांची नियुक्ती करण्याचा निर्णय आयुक्त घेत असल्याची माहिती डॉक्टर सायली शेंडगे यांनी दिली। मी डॉक्टर सायली शेंडगे, वैद्यकीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका। आज जसं माझ्या कलिगनी सांगितलं की आम्हाला थर्ड पार्टीकडून ऑर्डर रिक्रुटमेंट मिळणार आहे, पहिली गोष्ट तर आम्ही ॲप्लिकेशन करताना महानगरपालिकेला ॲप्लिकेशन केलं होतं आणि महानगरपालिकेने आम्हाला ही अपॉइंटमेंट दिलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा जो थर्ड पार्टी जो कोणी XYZ असणार आहे त्याला डॉक्टरकीचं किती ज्ञान आहे आणि त्यांनी ह्याच्या अगोदर किती डॉक्टरांना अपॉइंटमेंट दिलेली आहे, आणि इथं जर का ह्या सोलापूरमधल्या नागरिकांची आम्ही आमचा जीव ओतून काम करतो, त्यांच्या आरोग्याला कुठल्याही पद्धतीने बाधा निर्माण होऊ नये किंवा कोविडचं आलेलं संकट कमी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना जर का अशा पद्धतीने त्यांनी दुसरेच कुठले डॉक्टर त्यांनी नेमले, तर अशा पद्धतीने जर का एखाद्या नागरिकाची जर का जीविताची हानी झाली किंवा काही चुकीच्या घटना घडल्या तर त्याला जबाबदार महानगरपालिका प्रशासन असणार आहे का थर्ड पार्टी प्रशासन असणार आहे, हा माझा एक अत्यंत गंभीर असा प्रश्न या प्रशासनाला आहे। आणि या निश्चितच महापौर मॅडमनी आणि माननीय किरण देशमुख सरांनी आम्हाला योग्य असे मार्गदर्शन पश्चात कमिशनर सरांची इथे मीटिंग देखील आमच्यासोबत आणि चर्चात्मक मीटिंग अशी झालेली आहे आणि कमिशनर सरांनी देखील पॉझिटिव्ह अशा पद्धतीने याचा निर्णय होईल आणि निश्चितच महानगरपालिकेच्या काळात महानगरपालिकेच्या माध्यमातून आमच्यावर कोणताही अन्याय होणार नाही अशा पद्धतीचा निर्णय लवकरच जाहीर करू असे आम्हाला आश्वासन दिलेले आहे। धन्यवाद। श्री बाळवेकर, आज महापौर त्यांशी आणि किरण देशमुख सरांशी आम्ही चर्चा केली आहे। आम्हाला नुकतंच कळलं होतं परवाच्या दिवशी की आम्ही जे कोविड अंतर्गत वैद्यकीय अधिकारी जे SMC ने रिक्रुटमेंट केली होती त्यांना आता साधारणतः 2 वर्ष झालं, पण त्यांना आत्ताची जी कंटिन्युएशनची ऑर्डर आहे तर ती थर्ड पार्टीकडनं दिली जाणार आहे, ज्याला सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पूर्णतः विरोध आहे। आणि ही कल्पना दिल्यानंतरनं आम्ही आज महापौर त्यांना भेटलो, सर्व नगरसेवकांना पण भेटण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही थर्ड पार्टीकडनं जे काही रिक्रुटमेंट केली जाणार आहे त्याला आमचा पूर्णतः विरोध आहे आणि त्यासाठी आम्ही सगळेजण इथे जमलेलो आहोत। पुढं सायली मॅडम सांगा। नमस्कार, मी डॉक्टर। मी काय म्हटलो, रुग्णाला तपासणीकरिता खाजगी मक्तेदाराकडून डॉक्टरांची नियुक्ती ही पद्धतच अजब वाटते, डॉक्टरांची गुणवत्ता हे खाजगी मक्तेदार ठरवणार का असा सवाल उपस्थित करत नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत आयुक्तांनी आपला निर्णय मागे घ्यावा अन्यथा आम्हाला आयुक्तांच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा यावेळी दिला। महापौरताई यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तांसोबत जे डॉक्टर्स कोविडमध्ये काम करत होते त्यांना थर्ड पार्टी रिक्रुटमेंटचा जे विषय आहे त्यासाठी आयुक्तांसोबत बैठक घेण्यात आलं। खरं तर हे खूप चुकीचं गोष्ट होत आहे, थर्ड पार्टीमधनं डॉक्टर्सला रिक्रूट करणं म्हणजे जे थर्ड पार्टीतनं रिक्रुटमेंट घेणार आहे तो माणसाला आजपर्यंत काही एक्सपिरियन्स नाही आहे, आजपर्यंत असं डॉक्टर्स थर्ड पार्टीतनं रिक्रूट झालेले आहे आजपर्यंत कुठंच पुरावा पण नाही आणि झालेलं पण नाही आहे, आणि जो रिक्रुटमेंट करणार याला काही नॉलेज नसताना म्हणजे मेडिकल फील्डचं काही त्याला ज्ञान नसताना त्याने डॉक्टरांना कुठल्या पद्धतीने रिक्रूट करणार हाही मोठा प्रश्न आहे, आणि यात एक मोठा भ्रष्टाचारही असू शकते।
कारण पेमेंट स्लिपमध्ये बाकीच्या ठिकाणी जसं थर्ड पार्टीमधनं भ्रष्टाचार होते, डॉक्टरांसला पण काम करून घेऊन त्यांना पगारापासून वंचित ठेवण्याचा हाही मोठा भ्रष्टाचार होऊ शकतो हा. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना आज वाढत आहे, मागच्या 3 दिवसात देशात 30,000 वरून 1,10,000 पर्यंत गेलं, येणाऱ्या काळात खूप मोठं पीक यात बघण्यात येणार आहे. आणि असल्या परिस्थितीत आपण ट्रायल अँड एररमध्ये असल्या गोष्टी पेशंटच्या जीवांशी खेळून हे चुकीची गोष्टी करू शकणार नाही. जर आयुक्तांनी आज सकारात्मक निर्णय घेतो, डॉक्टरांना या गोष्टीतून एक्झेम्प्ट करतो असा विचार करून कळवतो असं म्हणलेले आहेत. जर सरांनी सकारात्मक विचार केलेला नाही तर आमचा या गोष्टीला तीव्र विरोध राहील, वाटेल त्या गोष्टी आम्ही डॉक्टरांच्या हक्कासाठी या ठिकाणी करणार. आणि ह्याच्या विरोधात बोर्डमध्ये आम्ही प्रस्तावसुद्धा आणणार आहे आणि हे सर्व रद्द करण्यासाठी प्रस्ताव आणून महापौरांच्या सभागृह नेत्यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार. अतिशय चुकीची गोष्ट आहे, होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न असतो.